8 आणि 15 वर्ष जुन्या कार, टेम्पो आणि रिक्षा रस्त्यावर चालवण्यास योग्य आहेत की नाही याची तपासणी मानवी पद्धतीनं करण्यात येत होती. मात्र या तपासणीमध्ये नजरचुकीनं काही त्रुटी राहत असल्यामुळे वाहनांचे अपघात होऊन त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं आता या वाहनांची योग्यता तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून येत्या 6 महिन्यात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. व्यावसायिक वापर होत असलेल्या कार, रिक्षा आणि टेम्पो या वाहनांची 8 वर्षानंतर तर खाजगी कार आणि रिक्षांची 15 वर्षानंतर वाहन योग्यता तपासणी केली जाते. तसंच व्यावसायिक वापर होत असलेल्या कार, रिक्षा आणि टेम्पो या वाहनांना 8 वर्षानंतर आणि त्यापुढे प्रत्येक 2 वर्षांनी योग्यता तपासणी करून घ्यावी लागते. या वाहनांची योग्यता तपासणी मानवी पद्धतीनं करण्यात येते. काही वेळेस नजरचुकीनं तपासणीमध्ये त्रुटी राहून जाते तर काही वेळेस दलालांकडून अशा तपासण्यांमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याची ओरड सातत्यानं होते. या पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं आता संगणकीय यंत्रणेद्वारे या वाहनांची योग्यता तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विभागानं ठोस पावलं उचलली असून येत्या 6 महिन्यात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामध्ये कार, रिक्षा, टेम्पो अशी दररोज सुमारे 30 हलकी वाहनं योग्यता तपासणीसाठी येतात. या तपासणीसाठी वाहन चालकांना कल्याण येथील नांदिवली परिसरात जावं लागतं. या ठिकाणी अवजड तसंच हलक्या वाहनांची योग्यता तपासणी केली जाते. मात्र नव्या संगणकीय यंत्रणेमुळे हलक्या वाहनांना आता कल्याणमध्ये जावं लागणार नसून त्यांची तपासणी ठाणे कार्यालय परिसरातच होणार आहे. त्यामुळे कल्याण येथे केवळ अवजड वाहनांची तपासणी केली जाणार आहे अशी माहिती देण्यात आली. We'll be right back.